महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। दैनिक लोकपत्राचे कार्यकारी संपादक रवींद्र तहिकिक यांनी आपल्या सडेतोड लिखाणातून शेंदाळणाऱ्याचा भैताड पोऱ्या या मथळ्याखाली वास्तव लिखाण केले होते। मात्र हे वास्तव लिखाण अंगाला झोंबल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी दैनिक लोकपत्राच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी संपादक रवींद्र तहिकिक यांच्यावर भ्याड हल्ला करत काळे फासण्याचा प्रयत्न केला। मात्र अशा भैताड हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संपूर्ण मराठवाड्यात रस्त्यावर उतरून पत्रकार आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतील। औरंगाबाद येथील सर्व पत्रकार बांधवांनी असा प्रकार कधी वाढत राहील तर काय करणार असे सर्व महाराष्ट्रातील पत्रकार संघटना करत आहे। यावेळी हल्ला करणारे गणेश उगले, निलेश भोसले, बाबूराव वाळेकर, उमेश शिंदे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी अमोल कोलते, औरंगाबाद।